नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. गेले 2 वर्ष आपण कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमध्ये आहोत. अनेक कुटुंबांनी आपल्या घरातील लोक गमावलेत ह्या महामारीमध्ये. ह्या सगळ्यामध्ये डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली, रुग्णांची सेवा केली, त्यांचे जीव वाचवले. आज पिंपरी चिंचवडमधील काही डॉक्टर माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आज माझ्यासोबत आहेत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉक्टर दत्तात्रेय कोकाटे, महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी डॉक्टर अभय तांबिले, सचिव डॉक्टर सत्यजित पाटील, अध्यक्ष आणि डॉक्टर सुनील पाटील, खजिनदार. दैनिक प्रभातच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेले 2 वर्ष आपण कोरोनामध्ये जगत आहोत. या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे रुग्णसेवा केली, मात्र अनेक आव्हानं तुम्हाला 100% असतीलच. या आव्हानांना तुम्ही कसं सामोरे गेलात? खरं तर हा कोरोना महामारी जगामध्ये 100 वर्षानंतर आलेला आहे. मागील हिस्ट्री अशी सांगते की 100 वर्षापूर्वी, त्याच्या आधी 100 वर्षापूर्वी, असे 200 वर्षाचा इतिहास आहे की दर 100 वर्षांनी अशा प्रकारची महामारी येते. आत्ता आपल्या जीवनामध्ये ही जी 2019 साली आली कोरोना म्हणून, तर मुळ सगळ्यांना हा अनभिज्ञ असा आजार होता. आणि यामध्ये जसं जनतेला एक आव्हान होतं, तसं डॉक्टर्सना पण आव्हान होतं आणि संपूर्ण प्राणीमात्रांना आव्हान होतं की तो फक्त प्राण्यांना होतो का माणसांना होतो हेही माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस प्राण्या मनुष्याला व्हायला सुरुवात झाली, त्यावेळेस कसं जगायचं किंवा ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं ह्याच्याबद्दल अनेक समस्या निर्माण झाल्या. आणि त्याच्यानंतर कमी वेळामध्ये जास्तीत जास्त संशोधन करून कसं वाचवता येईल हे डॉक्टरांच्याकडे आव्हान होतं. त्यासाठी मेडिसिन उपलब्ध नव्हती, परंतु जे जे आजार होतील त्याला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणतात, अशा प्रकारची ट्रीटमेंट्स देऊन की जी जी लक्षणं दिसत होती त्याच्यानुसार आम्ही तात्पुरती औषधयोजना करत होतो आणि त्यांना बाहेर काढत होतो. परंतु त्यामध्ये ज्या वेळेला सामान्यपणे ज्याच्याकडे प्रतिकारशक्ती चांगली असेल तर तो लवकर बरा होत होता, याचा अर्थ तो लवकर बरा होतो असा मुळीच नव्हता. ते आमच्यासमोर आव्हान होतं, कारण ज्याचे फुफ्फुस कमकुवत असतील किंवा ज्याला कोमॉर्बिड म्हणतात की काही गोष्टीमध्ये हृदयविकार असेल, ब्लडप्रेशर असेल, अपंगत्व असेल, अशा ज्या गोष्टी असतील, तर प्रतिकारशक्ती कमी असेल तर त्यांना फुफ्फुसावरती तो आक्रमण करत होता आणि त्यामुळे फुफ्फुस खराब झाल्यामुळे मग त्याला व्हेंटिलेटर, आय सी यू इत्यादी सुविधा लागत होत्या. त्याच्यातून परत त्यांना देण्यासाठी जी इंजेक्शन्स होती ती अवेलेबल नव्हती, परदेशातून आणावं लागत होती. बरं, त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला माहीत नव्हते, तरीसुद्धा एक रिस्क पत्करून ते दिले जात होते. त्यातून पेशंट वाचत होते आणि काही पेशंट जात होते. म्हणजे त्यांना कसं बरं करायचं हा एक आव्हान आमच्यासमोर होतंच, त्याप्रमाणे जनतेला कसं समजावून सांगायचं की तुम्ही कशाप्रकारे त्याच्यातून सुरक्षित राहा. एक तर हा करोना संशोधनात असं आढळून आलं की तो नाकातून आणि तोंडातून जातो, तो स्पर्शाने वगैरे असा जात नव्हता, परंतु ज्या गोष्टीला स्पर्श करेल तिथे एखाद्याच्या थुंकीतून नाकातून जर तो करोना व्हायरस तिथे गेला आणि तिथं हात लागला आणि त्या पेशंटनी त्याच्या नाकाला किंवा तोंडाला हात लावला तर तो आत जात होता. म्हणून नाक आणि तोंड सुरक्षित राहण्यासाठी मास्कचा वापर अनिवार्य होता, त्याचप्रमाणे सॅनिटायझर हेही होते. आणि तो साधारण 3 फुटापर्यंत बाहेर जाऊ शकत होता, म्हणून एक सोशल डिस्टन्स म्हणून ते ठेवणं गरजेचं होतं. म्हणजे ह्या सर्व गोष्टी जनतेला समजावून सांगणे हे आमच्यासमोर आव्हान होतं. जे ऐकत नव्हते त्याच्यासाठी मग पोलीस यंत्रणा, प्रशासन वगैरे हे या सर्वजण सुविधा निर्माण करत होते. आणि एक समजावून सांगून धाक दडपशाही किंवा दंड करून कामदंड भेद अशा सर्व प्रकारे हे जनतेमध्ये रुजवून त्यांना येथून बाहेर काढणं हे आमच्यासमोर आव्हान होतं. कोरोना बाधितांची संख्या आता कमी व्हायला लागली, मात्र तिसरी लाट तोंडावर असल्याचं अनेक तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. तर आगामी काळामध्ये तिसऱ्या लाटेच्या तोंडावरती नागरिकांनी कशी काळजी घेतली पाहिजे? खरं म्हणजे कोरोना हा एक व्हायरल आजार आहे आणि व्हायरल आजार हे व्हायरस हा आपलं स्वरूप बदलत असतो. त्यामुळे जसं मनुष्याची जगण्याची धडपड असते तशा पद्धतीने व्हायरससुद्धा आपलं एक अस्तित्व टिकून ठेवण्याचा एक प्रयत्न करत असतो. त्या दृष्टिकोनातून आपण जे व्हायरसचे जे काही बदल मीडियामध्ये किंवा पेपरमध्ये वाचतो, तर माझं मत आहे रुग्णांनी किंवा समाजाने ह्या सगळ्याच्या खोलात न जाता कुठलाही व्हायरस किंवा आता हा जो कोरोना नावाचा व्हायरस आहे आपल्या नाकातून तोंडातून आत जातो. तसंच आपला अनुभव आहे की जिथं जिथं गर्दी आहे
किंवा काही समारंभ झाले त्यानंतर आपण पूर्वी पण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे की अशा समारंभांनंतर गर्दीच्या जागांनंतर आजार हा वाढलेला दिसला आहे. तर अनावश्यक गर्दी टाळणे, आपल्याला जीवनावश्यक कामं आता सुरू करावी लागणार आहे, आपण जग ठप्प करून राहू शकत नाही, परंतु परवानगी दिली म्हणून अनावश्यक सण समारंभ गर्दी करणे हे नक्की टाळलं पाहिजे, कारण की आजार जीव घेणं आहे. तसंच वारंवार जे काही शासन प्रशासन याचे काही गाईडलाईन्स देतात, मार्गदर्शक तत्व देतात, त्याच्यात किंतु परंतु न करता ते आपण पाळत राहिलं पाहिजे. आपल्या ज्या काही शंका समाधान असतील तर तुमचे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे याचं तुम्हाला उत्तर मिळू शकतं. ह्या आजारामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात आलं की जो फॅमिली डॉक्टर हा सगळ्यात महत्त्वाचा याच्यात एक घटक आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेला तर तो तुम्हाला नुसतं ट्रीटमेंटच नाही तर एक आधारवाचक शब्द देतो, आणि ते आधारवाचक शब्द तुम्हाला मानसिक आधार देतात आणि आजारातून बाहेर तरायला मदत करत असतात. आता जी काही आपण संभाव्य तिसरी लाट, लहान मुलांना धोका, अशा ज्या काही बातम्या वाचत असतो तर एक अभ्यासपूर्ण याच्यातून ह्या बातम्या नेहमी येत असतात, परंतु सामान्य नागरिकांनी ह्या बातम्या वाचून ऐकून बघून घाबरून न जाता आपली प्रतिकार शक्ती कशी चांगली राहील याचा आपापल्या फॅमिली डॉक्टरकडून गायडन्स घ्यावं. कारण की ह्या आजाराने नक्की एक सिद्ध केलं आहे की तुमच्याकडे एखाद्या पैसा असेल, तुमचा इन्शुरन्स असेल, तुम्हाला सरकारी दवाखाने मदत करतील, शेजारी पाजारी मदत करतील, तुम्हाला खाटही मिळेल, पण तुमच्यातच जर काही प्रकृतीमध्ये तुमच्या जर काही इम्युनिटी नसेल तर ह्या सगळ्या लोकांचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रकृती, म्हणून आपण सगळ्यांनी आपली प्रकृती उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यसनं टाळा, गर्दी टाळा, रोज व्यायाम करा, पोषक आहार घ्या, आणि ही जी काही त्रिसूत्री दिलेली, मास्क वापरा, नंतर सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझर वापरा, ह्या गोष्टी करून आपण या आजाराचा नक्की मुकाबला करू शकतो. आपण या आजाराचा चांगला मुकाबला आतापर्यंत केलेला आहे आणि इथून पुढे आपल्याला हा आजार काही त्रास देईल असं वाटत नाही. गणपती बाप्पाच्या कृपेने कदाचित आता हे तिसरी लाट आपल्याला भोगावी पण लागणार नाही असं मला वाटतं, अशी काळजी लोकांनी घेणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली, मात्र दुसरीकडे जर बघितलं तर शहरामध्ये थंडी तापाचे रुग्ण प्रचंड वाढलेले आहेत, तर व्हायरल ताप जो आहे त्यासाठी नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? असं आहे, जर वर्षी पावसाळ्यामध्ये व्हायरल फीवरचा एक पीक असतो, त्याचबरोबर डेंग्यू आणि चिकनगुनियाचेही पेशंट बऱ्यापैकी दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात वाढत असतात, आणि त्याच्या जोडीला हा करोना, पण करोनाची आणि ह्या व्हायरल फीवरची साधारणपणे लक्षणंही सारखीच असतात, म्हणून लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष न करता योग्य ती तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. आज 3-4 हजार पेशंट येतात आणि त्यातून फक्त करोनाचे 200-250 पेशंट पॉझिटिव्ह येतात आणि बाकीचे सगळे मग व्हायरल फीवरच्या ह्याच्याखाली ट्रीट केले जातात. तर असे जे पेशंट आहेत त्यांनी करोनासारखीच काळजी घेणं गरजेचं आहे, कारण त्यातून एखादा जरी पॉझिटिव्ह असेल तर फैलाव होऊ शकतो, त्यामुळं त्यांनी घरीच राहून योग्य ते उपचार घेतले पाहिजे, पाणी उकळून गार केलं पाहिजे, वाफारा घेतला पाहिजे आणि योग्य ते पोषण आहार घेतला पाहिजे. तुम्ही जशी रुग्णांची सेवा करता तशी तुमची एक अजून एक ओळख आहे, ती म्हणजे तुम्ही निसर्गाचीही सेवा करता. पिंपरी चिंचवड शहरामध्ये उभारलेला नीमा गार्डन हा गेल्या काही दिवसांमध्ये खूप चर्चेचा विषय झाला होता, तर त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी प्रथमतः दैनिक प्रभात व जे महाराष्ट्रातील नागरिक आहेत त्यांना गणेश उत्सवाच्या व गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. प्रभातने आम्हाला वेळोवेळी ह्या प्रश्नाबद्दल चांगली मदत केली, त्याबद्दल त्यांचे प्रथमतः आभार. ज्यावेळेस हा मुद्दा उपस्थित झाला तर प्रथमतः प्रभातने ही बातमी प्रसिद्ध केली की नीमा वनौषधी भूखंडाचा घोटाळा. प्रशासन म्हणजे कॉर्पोरेशन व MIDC यांच्या वादात आमचा हा नीमा वनौषधीचा प्लॉट अडकला होता. त्या ठिकाणी आम्ही 21 वर्षाकारांनी आम्हाला दिलेली जागा त्या ठिकाणी बेकायदा खोटा पंचनामा करून MIDCने ती विकली. पण ह्या प्रश्नाबद्दल प्रशासन पूर्णपणे जागरूक नव्हते, पूर्णपणे त्यांना त्याबद्दल गांभीर्य नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये ह्या प्रकरणाला वाचा फोडण्याचं मुख्यतः काम हे प्रभातने केलं आणि
याची वाचा फोडली आणि त्यानंतर आम्ही हा लढा चालू केला. आपण करोनाचा हा महामारीचा काळ पाहतोय, या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासते, पण हजारो टन मुफ्त ऑक्सिजन देणारे जे वृक्ष आहेत त्याची आपण काळजीच घेत नाही, पण ही वृक्षारोपण वृक्ष संवर्धन करायचं कार्य निमा संस्थेमार्फत केलं जातं आणि याला ह्यासारख्या दैनिक प्रभातसारख्या वृत्तपत्राचं आम्हाला सहकार्य लाभलं त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार. ज्या पद्धतीने तुम्ही रुग्णांची सेवा करता, ज्या पद्धतीने तुम्ही निसर्गाची सेवा करता, हा खरंच खूप कौतुकास्पद आहे. हेच शक्ती हेच बळ तुम्हाला कायम मिळो की गणपती चरणी प्रार्थना. आणि तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये गेले 2 वर्ष रुग्णांची सेवा करत आहात, तर तुमचं मनपूर्वक आभार त्यासाठी.